बंद होने भगिनो प्रार्थना झाली गण झाला आणि गवळण सादर करीत आहे। त्यापूर्वी आपण गवळण ऐकली आहे। दीपाली शिंदे यांनी गायलेला आहे धरा धरा ग सोडू नका ग नंदाच्या या पोराला घट बांधून ठेवा खांबाला या हराम खोराला। तेव्हा मला काय म्हणायचं आहे ऐका थुंकत मुरडत निघाली राधा गीतापूर्वी शेर ऐकवला होता या काळ्या सावळ्याचा गोरीवर डोळा आहे। तेव्हा मला काय म्हणायचं आहे तू ग राधा गोरी आणि मी कृष्ण काळा आहे अगं तुझ्याच वरती माझा का डोळा आहे कारण दुसऱ्या गवळणींकडे फक्त लोण्याचा गोळा आहे पण तुझ्याकडे मात्र वर लोण्याचा गोळा आणि खाली मधाचा पोळा आहे म्हणून तुझ्यावरती माझा डोळा आहे। अहो ऐका बंधूनो राधा आणि कृष्णाचं प्रेम असतं आणि प्रेमामध्ये तू कृष्ण राधेला काय म्हणतोय ग राधे जवळी तू माझ्या जरा ये पप्पी मला दे मजा तू ही घे एक पप्पी मला दे मजा तू ही घे चार घोड्यांच्या चार शेपट्या सोळा पाय तीन जणांचे सहा हात सहा पाय मिळून बावीस पाय असणारा रथ अर्जुनाचा होता आणि ती पाचवी शेपटी हनुमंताची होती हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शास्त्र आधारे दिलेलं आहे। आता माझा प्रश्न ऐका दीपाली शिंदे ऐका
कोणती स्त्री डोळे असून आंधळी होती, कोणती स्त्री डोळे असून आंधळी होती व ती कुणाची माता आणि कुणाची पत्नी होती व तिचं नाव काय? प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे।